यानंतर शेती 25 च्या माध्यमातून पाहूयात कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्या. राज्यातील नाशवंत माल साठवणुकीसाठी 13 ठिकाणी कृषक समृद्धी प्रकल्प उभारणार आहोत. या ठिकाणी रब्बी कांदा पिकासाठी 10 लाख टन इतकी शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक क्षमता उपलब्ध करून दिली जाणार अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कांदा चाळींसाठी लवकरच वाढीव निधीची तरतूद करण्यात येईल असं राज्य सरकारनं सांगितलं असून चाळींसाठी देण्यात येणाऱ्या 18% अनुदानातही वाढ करण्याचा विचार असून कांदा निर्यात मूल्य कमी करण्याचीही मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या सर्वच प्रश्नांवर शासन संवेदनशील असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय. पुण्यामध्ये लोकल लसणाची आवक 594 क्विंटल झाली असून त्यात किमान 7,950 ते कमाल 13,000 रुपये इतका दर. पुण्यामध्ये भगवा डाळिंबाची आवक 382 क्विंटल झाली असून त्यास किमान 7,500 ते कमाल 25,500 रुपये दर मिळतोय. केंद्र सरकार 2 लाख टन कांदा 2,410 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली. साताऱ्यात बटाट्याची आवक 136 क्विंटल झाली असून त्यात किमान 1,300 ते कमाल 1,600 रुपये दर मिळतोय. त्याला सरासरी दर 1,450 रुपये मिळतोय. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यंदा खरीप पिकाखालील क्षेत्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. सोयाबीन व मक्याचा पेरा अनुक्रमे 1 व 2% वाढला. पावसाअभावी पुणे विभागातील जवळपास 10 लाख हेक्टर क्षेत्र संकटात सापडले. सध्या अनेक ठिकाणी पिकं आता सुकून चालली आहेत तर काही ठिकाणी खरीप हंगाम वाया गेलाय त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. नागपूरमध्ये पपईची आवक 40 क्विंटल झाली असून त्यात किमान 1,500 ते कमाल 2,000 रुपये दर मिळतो. हवामान विभागानं आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मात्र अनेक भागात पाऊस पडत नसल्यानं शेतकऱ्यांचे पिकं हात घालून जाण्याची वेळ आली. नागपूरमध्ये भुसावळ केळीची आवक 68 क्विंटल झाली आहे. त्यात किमान 450 ते कमाल 550 रुपये इतका दर मिळतो. राज्याचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने सुरू असलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आवश्यक खतांना 100% अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. जळगावमध्ये लोकल लिंबाची आवक 32 क्विंटल झाली असून त्यात किमान 1,200 ते कमाल 2,000 रुपये दर. पीएम किसान सन्मान निधीच्या हप्त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना वर्षाला 3 टप्प्यात 6,000 रुपये मिळतात त्यामध्ये 1,000 रुपयाने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. इंदापूर तालुक्यात पावसाने दांडी मारल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2,132 हेक्टर कमी पेरणी झाले त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये टोमॅटोची आवक 70 क्विंटल झाली असून त्यात किमान 2,500 ते कमाल 6,500 रुपये दर मिळतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याची आवक 1,657 क्विंटल झाली असून त्यात किमान 300 ते कमाल 2,000 रुपये दर. अकोला जिल्ह्यात पिकांना खत मात्र देण्यासाठी शेतकरी युरियाची शोधाशोध करतात. पुरवठा कमी होत असल्यानं दिवसेंदिवस बिकट परिस्थिती होती आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय तर काही विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचाही प्रयत्न करत असल्याचा प्रकार समोर येतोय. अमरावतीत लोकल हरभऱ्याची आवक 449 क्विंटल झाली असून त्यात किमान 5,000 ते कमाल 5,843 रुपये दर मिळतो. त्यात सरासरी दर हा 5,421 रुपये मिळतो. अकोल्यात लोकल गव्हाची 74 क्विंटल आवक झाली असून त्यात किमान 2,385 ते कमाल 2,825 रुपये दर मिळतोय. यंदा डाळिंबात गेल्या आठवड्यापासून वातावरणातील बदलामुळे तेलकट रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रारंभ झाला त्यामुळे डाळिंब उत्पादक संकटासमोर. केंद्र सरकार 2 लाख टन कांदा खरेदी करणार आहे. प्रतिटन 2,410 रुपये दरानं कांदा खरेदी करणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे. राज्यात आतापर्यंत 96% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यात. मात्र सध्या पावसानं ओढ दिल्यानं खरीपाची पिकं वाया जाण्याची भीती निर्माण झाली. लातूरमध्ये एका शेतकऱ्यानं बाजारात दर कमी झाल्यानं 3 एकर कोथिंबीर पिकावर ट्रॅक्टर फिरवला. या शेतकऱ्याचे जवळपास 80,000 रुपयांचे नुकसान झाले.
तेलबिया लागवडीला प्रोत्साहन देण्याचं धोरण केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर राबवलं जात आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातील 4 सूर्यफूल उत्पादकांवर विक्रीसाठी गावोगावी भटकंतीची वेळ आली. सूर्यफूल खरेदीसाठी कोणीच पुढे येत नसल्याने या शेतकऱ्यांची चिंता वाढली.